खेळवत आणावी लागते तिला वर. हे बघा हे बघा सिल्वर हे बघा गेली. कसं आहात मित्रांनो, मजेत ना? आशिष मद्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, अचानक भयानक ट्रीप ऑर्गनाईज झालेली आहे. आज आपण जाणार आहोत ते सुरमई पकडायला. आपण ट्रॉलिंगला जाणार आहोत. कशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने सुरमई पकडली जाते त्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. खूप धमायला झालं आहे. ॲक्च्युली मी बसलेलो जेवायला आणि माझी वाट बघत ही लोक थांबली. जेवण लेट आलं, हॉटेलमध्ये जेवत होतो. आणि आता आपण जाऊया सुरमई पकड्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. बोट रेडी आहे. या पगारातनं आपल्याला त्या बोटीनं ती बोट घेऊन जायची. तर आता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही या खाडीपात्रात आहोत. सुक्ती चालू आहे आणि खाडीपात्रातनं आपण समुद्रामध्ये एंटर करणार आहोत. आपलं बरोबर अमर आहे, नाना आहे, सुशांत आहे, विजयभाऊ आहेत. यांना या अगोदर तुम्ही व्हिडिओंमध्ये बऱ्याच बघितलं आहे. आज आपण स्पेशल कशासाठी चाललोय? सुरमई पकडायला. आणि कशाने पकडणार आहोत आपण? आर्टिफिशियल बेटने पकडणार आहोत. सर, ही वेगळी मजा बघायला मिळणार. दरवेळेला आपण जी कोकर पकडत होतो त्याच्याऐवजी आज आपण खास सुरमईसाठी चाललो. ते रॉड फिशिंग होती आणि ही आता आपली नॉर्मल फिशिंग आहे. ओके, आणि किती वावात जायचं आपल्याला? 14-15 वाव. आणि एक वाव म्हणजे किती अंतर दाखव? एक वाव म्हणजे हा तुझ्या राईट टू लेफ्ट हाताचे जेवढं अंतर आहे तेवढं एक वाव झाला. आपण नसतात आहोत आणि इथून आता लाटा चालू होणार. आता नसता म्हणजे काय आहे की जे खाडीचं पाणी या समुद्राला जिथे मिळतं त्याला नसतं म्हणतात. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि त्या पाणी सुकल्यामुळे बोट लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे नसतातनं पहिली बोट आधी बाहेर जाऊ दे, मग आपण पुढचं शूट करूया. पाण्याची सुकती एवढी आहे. आज अमावास्या आहे तर अमावास्याला खूप मोठी सुक्ती असते किंवा मोठी भरती असते. तर तुम्ही बघाल तर या ठिकाणी जी खडकं आहेत ना ही भरतीला अजिबात दिसत नाही, पण आता ती सुकतीला ना ही मधली खडकं दिसतात. बघा ही खडकं, तर तुम्हाला त्याच्यावरूनच अंदाज येईल की आज पाणी किती सुकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही बोट बाहेर काढणं थोडं मुश्किल होत आहे. पण आता जे काही आपल्याबरोबर लोक आहेत ही एक्सपर्ट लोक आहेत आणि ती व्यवस्थित आता बोट बाहेर काढतील. आता आपण सुरमई या माशासाठी हे आर्टिफिशियल लोअर पाण्यामध्ये सोडणार आहोत. ओके, हे आर्टिफिशियल लोअर आहे आणि याच्या खाली ह्या गरे आहेत. साधारण गऱ्यांची साईज काय? लोक आहे ते आणि एक सिंगल लोक आहे. अच्छा, दोन प्रकारच्या गऱ्या. ओके, या लोअरला वापरल्या जातात जेणेकरून मासा एकदा अटॅक केल्यानंतर तो सुटू नये. ओके, म्हणून अशा प्रकारची रचना ही गऱ्यांची केलेली आहे. अच्छा, आता हा पण मासा टाकणार तो आपल्या बोटी बरोबर चालणार? आता जे आपण त्याबरोबर हा कमीत कमी आपल्या बोटीच्या मागे 25-30 वाव मीटर हा मागे चालेल. ओके, आणि त्या परिसरामध्ये जर का सुरमईचा मासा असेल तर ह्याच्यावर येऊन तो अटॅक करणार. ओके, आपण आता पाण्यामध्ये सोडत आहोत. विजय भाऊ, आता आपला जो आर्टिफिशियल लुअर आहे तो मागे सोडून झालेला आहे. साधारण आता बोटीपासून किती लांब आहे? साधारण 50 वाव म्हणजे 50 गुणिले 6 फूट एवढा हा मागे आहे.
आणि आता जेव्हा त्याला बाईट करायला सुरमय येणार तेव्हा तो एक जर्क देते का? जर्क एकदम आपल्याला हाताला झटका बसतो. अच्छा, जेव्हा या आर्टिफिशियल लोअरला ओके कॅच करण्यासाठी येतो ओके त्यावेळेला एक जोरदार झटका आपल्या हाताला बसतो. अच्छा, आणि या ठिकाणी मी एक बघतोय हे हत्यार कशासाठी आहे ज्याला हुक लावलेला आहे? हे जे पेडिएटर फिश आहे. अच्छा, किंग फिश आहे, याच्या दाताला खूप धार असते. ओके, त्यामुळे पटकन आपण त्याच्या गालपुटामध्ये हात घालून त्याला वर घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तोंडामध्ये आपला हात जाऊ शकतो. ओके, आणि हाताला तो बाईट करू शकतो. ओके, त्याला गंभीर दुखापत होऊ शकते. ओके, त्यामुळे त्याला हाताने न पकडता याच्या आधारावरती आपण त्याला हुक करायचं आणि वर घ्यायचं. आपण त्याला वर घ्यायचा प्रयत्न करतो. तर आता त्यांच्या हातात मासा लागलेला नाहीये पण लुअर फक्त आहे. आता लुअरचा जो वेट आहे ना, तर असं वाटतं की तीन माणसं आहेत ना ते खेचत आहेत विरुद्ध दिशेने. एवढा प्रेशर त्या तंगुसावर येतोय किंवा त्यांच्या हातावर येतोय. म्हणजे विचार करा की जेव्हा मासा लागला तर तेव्हा काय प्रेशर असेल. विजयभाऊ जरा हात तुम्ही असं मागे खेचा. हा बघा, हा हात मागेच खेचायला त्यांना एवढा प्रेशर लावावा लागतोय. तर विचार करा मासा लागल्यानंतर किती प्रेशर असेल. हा काळा पट्टा दिसतोय ना, हा 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 बघा, हा काळा पट्टा दिसतोय. हा बांगडा आहे. हा बांगडा पाण्यावर चालतो आणि तो कशा प्रकारे चालतो तो आपण रापणच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे त्याच्यामध्ये कळेल की बांगडा मासा कसा चालतो. हा जो काळा पट्टा आहे हा आता बांगड्याचा आहे. तर आता जे आर्टिफिशियल बेट आहे ना त्याला हा असा शेवळ चिटकलाय. ही पान वनस्पती आहे, ती त्याला अडकते आणि मग प्रेशर येतो हातावर. हे बघा, तर हे आता काढणं गरजेचं आहे. हे आधी आता आपण शेवूळ काढून घेऊया. येताना एक कलिंगड घेऊन आलाय आणि तो कलिंगड कापतोय. ऍक्च्युली इकडे येताना पाण्याच्या बॉटल्स किंवा कलिंगड हे घेऊन येणं आवश्यक असतं, कारण का डिहायड्रेट व्हायला होतं, घाम असतो त्याच्यात, तुम्हाला घामामुळे डिहायड्रेट व्हायला होतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी बोटीवर आणणं कधीही चांगलं असतं. आता आपण आलो आहोत ना ते खूप खोल पाण्यात, म्हणजे जवळजवळ आपण 12-15 वावाच्या दरम्यान आहोत आणि इथून आता तुम्हाला किनारा दिसायचा कमी झालेला आहे. कदाचित कॅमेरामध्ये तर आणि कमी दिसत असेल पण तसं पण उघड्या डोळ्याने किनारा तर दिसत नाहीये. खूप लांब आलो आहोत. आता इथे बघूया काय चान्सेस आहेत का, कारण का जसं डॉल्फिन उडी मारतो ना तर त्याचप्रमाणे जो आपला सुरमे मासा आहे ना तो पण उडी मारतो. तर इथे 2-3 उड्या दिसलेल्या आहेत अमरला. तर आता बघूया पुढे काय होतंय. कदाचित कॅच झालेला आहे, बघूया. एक कॅच झालेला आहे, पहिलाच कॅच झालेला आहे. बघूया किती जोर लागतो. हुक आपल्याला द्यायचा आहे. नाना ला कॅच झालेला आहे. आता बोटीची नाल ही ज्या दिशेने आता मासा आहे ना अशी ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे नाना आता खेचतोय. बघूया काय काय कॅच आहे. अमर आता हात घालू नको. काय कमरा करू नको तू, लांब राहू शिवाय पुढे. बोटीच्या जर खाली गेला तर बोटीला जी करप लागलेली असतात ना ती चिटकून आपली रशी तुटण्याची शक्यता. आणि ही किंग फिशच आहे,
इसवण आहे. बघा किती जोर लावून खेळवावं लागतं, खेळवत आणावी लागते तिला वर. हे बघा हे बघा सिल्वर, हे बघा गेली. वाऱ्यावर घ्यायचो म्हणजे पास्ती खाली जाऊ टेन्शन. ते बघा हे बघा, शाबाश. आता इथे प्रॉब्लेम असा झाला की दोन्ही साव एकमेकात गुंडाळलेत आणि हा जो कॅच झालेला आहे ना हा बाहेरच्या साईडनी आहे, त्याच्या तोंडात नाही अडकलाय. जो आर्टिफिशियल लोअर आहे तो तोंडात नाहीये, वरच्या साईडला अडकलेला आहे. त्याच्या प्लायरने हुक काढायचं काम चालू आहे आणि हेच खूप महत्वाचं काम असतं. हात पिठ घालू नको बघू. किती किलोची असेल? 7 किलोची. आता पुन्हा एकदा पुढच्या कॅचसाठी आपण सज्ज झालेलो आहोत. पुन्हा दोन्ही घरे टाकले गेलेले आहेत. आता एक कॅच झाल्यानंतर आणि एक्साइटमेंट वाढलेली आहे सगळ्यांचीच. बघूया, कारण का काय आहे की मगाशी आपण खोल समुद्रात आलो नव्हतो, थोडा गाळ होता समुद्राचा, आता पूर्ण क्लिअर वॉटर आहे. जर तुम्ही बघाल तर पूर्ण ब्ल्यू वॉटर तुम्हाला दिसतंय आणि आताच खरा कॅच होण्याचा ह्या चान्सेस असतात. बघूया आता पुढे जाऊन आपल्याला आणि किती कॅच मिळतात. बोट आपल्याला टर्न करायची आहे. आता आपण येट बाजूला चाललेलो होतो. येट म्हणजे आमच्याकडनं जी गोवा साईडची बाजू आहे ती येट आहे आणि उपरची बाजू ही मुंबईची बाजू, म्हणजे अलिबाग, रत्नागिरी, मुंबई ही उपरची बाजू. तर आता आपण येटच्या दिशेने चाललेलो, आता यूटर्न मारणार आणि पुन्हा आता उपरच्या बाजूला जाणार. आपल्याला ट्रॉलिंगला 1 रुपये मिळालेली आहे. कदाचित आपल्याला 1 वरच समाधान मानावं लागेल. पण आता आपण कवड्यावर चाललो आहोत. बऱ्याच वेळा तुम्ही कवड्याचे व्हिडिओ बघितलेच असतील. तिथे आता जाऊन आपण कास्टिंग करणार आहोत कोकण माशासाठी. बघूया तिथे काय मिळतं. आणि जर नाही मिळालं तर आता तुम्ही बघितलं की सूर्य मावळत चाललेला आहे. सूर्य पूर्ण खाली जाईपर्यंत, थोडा अंधार होईपर्यंत आम्ही कास्टिंग करणार. कास्टिंगमध्ये काय मासा मिळतो ते बघूया आणि मग घरी जायला सुरुवात करूया. कास्टिंगला सुरुवात झालेली आहे. आम्ही कवड्याच्या बाहेरच्या साईडनी आहोत, म्हणजे समुद्राकडच्या बाजूने आहोत. त्या साईडला तळाशील किनारा दिसतोय आणि इथे आता कास्टिंग चालू झालेली आहे. बघा आता कास्टिंग मध्ये आपल्याला काय लग आहे. जोगे कास्टिंग करताना पण एवढं परफेक्ट करतात ना की तो मासा बरोबर त्या दगडाच्या जवळच पडतोय. बघा आता तुम्हाला कळेल, तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण एवढं परफेक्ट कास्टिंग आहे की
त्या दगडापासून साधारण 1 फूट अगोदर तो मासा बरोबर पडतो, कारण मोठा जो मासा असतो ना तो या खडपातच असतो, तर तो पकडण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आणि जास्त करून या ठिकाणी कुकर, चरचा किंवा मग तांबोशी, त्याच्यानंतर सलाइन फिश असे मासे मिळण्याचा संभव असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला एक व्हिडिओ आहे, आय बटनमध्ये लिंक आली असेल, तो कास्टिंगचा कास्ट व्हिडिओ आहे, ज्यावेळेला आपल्याला कोकर मिळाली, तर तो देखील तुम्ही जाऊन बघा. तर विजय भाऊ ने कॅच झालेली आहे. विजय भाऊंचं म्हणणं असं की दोंड्यात घेऊन गेलेली, म्हणजे खडपात घेऊन गेलेला आहे. बघूया काय कॅच आहे. विजय भाऊंचं म्हणणं बारीक आहे. कडून किशनला कॅच झालेला आहे आणि मोठा कॅच आहे, कारण तो ज्या तऱ्हेने रॉड बेंड होतोय त्याच्यावरूनच कळतं की कॅच किती मोठा आहे. अंधार पडत चालल्यामुळे बघूया. मिडल साईडला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. ही जी मजा असते ती तुम्हाला अनुभवता आली आपल्या व्हिडिओद्वारे, आणि सुरमय मासा कसा पकडला जातो, कसा कॅच होतो हे देखील तुम्ही या व्हिडिओद्वारे बघितलं. मित्रांनो, मासे पकडण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. ट्रॉलरने फिशिंग केली जाते, रापणने फिशिंग केली जाते, त्यानंतर वावळीने फिशिंग केली जाते. अनेक फिशिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.